अश्विन शुक्ल सप्तमी शके 1937 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, ठाणे महापालिकेची पाणीपट्टी वाढ पूर्वलक्षी प्रभावाने लागू। ठाणे महापालिकेतील शिवसेना नगरसेवक रवींद्र फाटक यांना 10 कोटींच्या खंडणीसाठी धमकी। आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या धडकेत एक अल्पवयीन मुलगा ठार तर एक महिला गंभीर जखमी। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणेकरांचं पाणी आता महागलं असून पाण्याची दरवाढ पूर्वलक्षी प्रभावानं लागू करण्यात आली आहे। ठाणे महापालिकेला पाणी पुरवठा आणि वितरणामध्ये दरवर्षी 100 कोटींचं नुकसान होत आहे। संजीव जयस्वाल यांनी महापालिका आयुक्तपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्याकडे प्राधान्य दिलं होतं। त्यानुसार पाणीपट्टी आणि मालमत्ता करवाढीचं सूतोवाच केलं होतं। पालिका प्रशासनानं पाणी दरामध्ये 20 ते 30% वाढ सुचवली होती, पण नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळं हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे आणला गेला नव्हता। निवडणूक झाल्यानंतर जूनमध्ये या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली। सध्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचं वातावरण असल्यामुळं दरवाढ निवडणुकीनंतर लागू करावी असा प्रयत्न होता, पण महापौरांनी या संबंधीचा प्रस्ताव प्रशासनाकडे धाडल्यानं आता पाणी दरवाढीची अंमलबजावणी एप्रिल महिन्यापासूनच केली जाणार आहे। यापूर्वी सरसकट पाणी बिल येत असे, मात्र आता घराच्या आकारमानानुसार पाणी बिल दिलं जाणार आहे। 250 ते 500 चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्यांना 210 रुपये, 500 ते 750 चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्यांना 230 रुपये, तर 750 ते 1000 चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्यांना 260 रुपये पाणी बिल येणार आहे। ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती रवींद्र फाटक यांच्याकडे रवी पुजारीनं 10 कोटीची खंडणी मागितली आहे। रवींद्र फाटक यांच्या मोबाईलवर 3 ते 4 वेळा आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून ही धमकी आल्याचं सांगितलं जातं। रवींद्र फाटक हे सुरुवातीला शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे कट्टर समर्थक होते, मात्र दिघे यांच्यानंतर ते काँग्रेस नेते नारायण राणे यांचे चेले म्हणून ओळखले जाऊ लागले। अलीकडेच रवींद्र फाटक यांनी नारायण राणे यांचा हात सोडून शिवसेनेचा धनुष्यबाण पुन्हा हाती घेतला होता। ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापालिकेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती, मात्र फाटक आणि त्यांच्याबरोबर आलेल्या 6 नगरसेवकांमुळे सभागृहात शिवसेनेचं बहुमत झालं। रवींद्र फाटक यांनी अलीकडेच शिवसेनेतर्फे ठाणे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र भारतीय जनता पक्षाच्या संजय केळकर यांनी त्यांचा पराभव केला होता। रवींद्र फाटक यांचा मोठा व्यवसाय असून त्यांनी खंडणी प्रकरणी वागळे पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे। ठाण्यातील रुस्तमजी गृहसंकुलातील काम सुरू असलेल्या इमारतीच्या लिफ्ट डक्ट मधील पाण्यात बुडून एका मजुराचा मृत्यू झाल्याप्रकरणी 6 जणांविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल झालाय। रुस्तमजी गृहसंकुलाच्या फेज 2 मध्ये इमारतीचं काम करत असताना एक मजूर तोल जाऊन लिफ्टच्या डक्टमधील पाण्यात पडला, पोहता येत नसल्यामुळं त्याचा मृत्यू झाला। 25 ते 26 जुलै दरम्यान ही घटना घडली होती। सुरक्षिततेची साधनं दिली गेली नसल्यामुळं मजुराला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी करूनही राबोडी पोलिसांनी कारवाई केली नव्हती, मात्र मृतांच्या नातेवाईकांनी पाठपुरावा सुरूच ठेवल्यानं तब्बल 2.5 महिन्यानंतर कंत्राटदार बिंदा कुमार साव, रघुवीर साव, अजय पाटकर, मनोज कुमार दोडके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। ऐन नवरात्रीच्या दिवसात दिवसाढवळ्या अज्ञात चोरट्यांनी सराफी पेढी फोडून
29 लाखांचा ऐवज लांबवला आहे. ठाण्यातील पोखरण रोड नंबर 2 इथे तुलसीराम जैन यांची अमृत ज्वेलर्स ही सराफी पेढी आहे. रविवारी दुपारी जैन जेवणासाठी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी दुकानाच्या लोखंडी दरवाजाचा कडी कोयंडा उसकटून ही चोरी केली. या दुकानातील 1100 ग्रॅम वजनाचे 28 लाखांचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. विशेष म्हणजे जाताना चोरटे ज्यावर क्लोज सर्किट कॅमेऱ्याचं चित्रण रेकॉर्ड केलं जातं ती यंत्रणाही सोबत घेऊन गेले. ऑगस्ट महिन्यात टेंभीनाका इथे तर गेल्या महिन्यात ब्रह्मांड येथील सराफी पेढीत चोरी झाली होती. त्यामुळे चोरट्यांनी आता सराफी पेढ्यांना लक्ष्य केल्याचं दिसत आहे. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. दुकानाच्या नूतनीकरणासाठी भव्य सेल, विविध प्रकारच्या साड्यांवर 50% सूट. लग्नासाठी लागणारे बनारसी शालू, कांजीवरम, प्युअर सिल्क, हँडलूम, उपाडा सिल्क, जरीच्या साड्या, याशिवाय डिझायनर एम्ब्रॉयडरी आणि प्रिंटेड साड्या, नऊवार सिल्क आणि हँडलूम साड्या नील कमल सारीज मध्ये आता अगदी अर्ध्या किमतीत. नील कमल सारीज, देना बँकेसमोर, गोखले रोड, नौपाडा, ठाणे. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. वागळे इस्टेट येथील किसन नगर मधील शिधावाटप दुकानातील धान्य थेट काळ्या बाजारात विकलं जात असल्याचं उघड झालंय. वागळे इस्टेट मध्ये किसन नगर क्रमांक 3 इथे नाक्षी चावला आणि हरिलाल गुप्ता यांचं शिधावाटप दुकान आहे. या दुकानात परिसरातील ग्राहकांना शिधापत्रिकेवर देण्यासाठी गहू आला होता, मात्र व्यापाऱ्यांनी हा गहू थेट काळ्या बाजारात विकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिधावाटप अधिकारी आणि पोलिसांनी गव्हाच्या 35 गुण्या जप्त केल्या आहेत. चावला आणि गुप्ता या दोन व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाण्यातील अक्षया अय्यर हिनं पश्चिम विभाग ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे. साकेत कॉम्प्लेक्स इथे राहणारी अक्षया पोद्दार महाविद्यालयात शिकते. वयाच्या 8व्या वर्षापासून अक्षया विविध स्पर्धांमध्ये भाग घेत आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, गोवा, राजस्थान, मध्य प्रदेश अशा विविध राज्यांचे खेळाडू सहभागी झाले होते. राष्ट्रीय स्पर्धेत आपल्याला चमकदार कामगिरी करायची इच्छा असल्याचं अक्षया अय्यर हिनं सांगितलं. नौपाडा पोलीस 115 दिवस बेपत्ता नववधूचा शोध लावण्यात अपयशी ठरल्यामुळे ठाण्यातील एक पत्रकार सतीश आपटे यांनी राज्य महिला आयोगाकडे दाद मागितली. पत्रकार सतीश आपटे आणि अमृता यांचं लग्न चांगलंच गाजलं होतं, मात्र काही घरगुती वादावादीनंतर त्यांची पत्नी अमृता 30 जून पासून गायब झाली. या प्रकरणी सतीश आपटे यांनी नौपाडा पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर तब्बल 115 दिवस उलटले असले तरी अद्याप त्यांच्या पत्नीचा ठावठिकाणा लागू शकलेला नाही. आपली पत्नी गायब होण्यामागे मेवणी मोनिका कापडे यांवर संशय व्यक्त केला होता. इतकंच नाही तर आपली पत्नी जामनगरमध्ये असू शकते असं सांगत संभाव्य ठावठिकाणाही पोलिसांना दिला होता, पण गुजरातला जाण्याची परवानगी नसल्याचं पोलीस सांगत असल्याचं आपटे यांचं म्हणणं आहे. आता अनेक प्रयत्न करूनही काहीच होत नसल्यामुळं सतीश आपटे यांनी महिला आयोगाकडे दाद मागितली असून विशेष अधिकारी हनन प्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशाराही सतीश आपटे यांनी दिला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसची धडक लागून एक अल्पवयीन मुलगा जागीच ठार तर एक महिला जबर जखमी झाली आहे. अझरनगर क्रमांक 1 इथे सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. शहापूर डेपोची बस वाड्याहून पुण्याला चालली असताना दुर्गेश गिरी हा श्रीरंग विद्यालयात शिकणारा 3रीतील मुलगा आपली आजी अनिता गिरी यांच्याबरोबर शिकवणीसाठी जात होता. त्यावेळी रस्ता ओलांडत असताना बसनं धडक दिल्यामुळं दुर्गेश जागीच ठार झाला तर अनिता गिरी या जबर जखमी झाल्या असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
अपघात झालेल्या ठिकाणी रस्ता आधीच अरुंद असून महापालिका रस्ता दुरुस्तीचं काम करत आहे, त्यामुळे रहदारीलाच नव्हे तर चालायलाही त्रास होतो अशी स्थानिक नागरिकांची तक्रार आहे। अपघात झाल्यावर बसचा चालक बस घेऊन फरार झाला, मात्र पोलिसांनी त्यानंतर ज्ञानेश्वर शेट्टी या बस चालकाला बेजबाबदारपणे गाडी चालवण्याच्या आरोपाखाली अटक केली। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी, ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या पहा। श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ, श्री स्थानक वाहिनी। दुकानाच्या नूतनीकरणासाठी भव्य सेल, विविध प्रकारच्या साड्यांवर 50% सूट, लग्नासाठी लागणारे बनारसी शालू, कांजीवरम, प्युअर सिल्क, हँडलूम, उपाडा सिल्क, जरीच्या साड्या, याशिवाय डिझायनर एम्ब्रॉयडरी आणि प्रिंटेड साड्या, नऊवार सिल्क आणि हँडलूम साड्या नीलकमल सारीज मध्ये आता अगदी अर्ध्या किमतीत। नीलकमल सारीज, देना बँकेसमोर, गोखले रोड, नौपाडा, ठाणे। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील, ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिले ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर, आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम।